भारतीय जनता पार्टीच्या पनवेल ग्रामीण अध्यक्षपदी अरुण शेठ भगत तसेच पनवेल शहर अध्यक्षपदी अनिल भगत यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पनवेल ग्रामीण अध्यक्षपदी अरुण शेठ भगत तसेच पनवेल शहर अध्यक्षपदी अनिल भगत यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक बबन मुकादम, अजय बहिरा, राजेंद्र शर्मा, अमर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कामोठे शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे आनंद ढवळे, खैरणेचे सरपंच शैलेश माळी, अप्पा भागीत, प्रवीण खंडागळे, केसी पाटील गुरुजी, तोंडरेचे राम पाटील, मयूर कदम, संतोष शेळके, किशोर सुरते, अविनाश गायकवाड, विचुंबेचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, युवा नेते सतीश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.